लोकसत्ता मध्ये आपलं स्वागत आम्ही आत्ता आय एन एस विक्रांत या नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या विमान युद्धनौकेवर जात आहोत आय एन एस विक्रांत नेमकी काम कशी करते या नौकेवरून लढव विमानं तसंच हेलिकॉप्टर यांचे ऑपरेशन्स नेमकी कशी होतात हे आम्ही तुम्हाला पुढच्या काही मिनिटामध्ये सांगणार आहोत स्वदेशी बनावटीच्या व युद्धनौका आय एन एस विक्रांच्या डेकवर मी आत्ता उभा आहे माझ्यामागे आपण बघू शकता की कि किती भव्य आय एन एस विक्रांचा हा सगळ्या डेकचा परिसर आहे खरं तर ह्याला एक प्रकारे तरंगता विमानतळ असं असंही म्हटलं जातं कारण याच भागातून लढाऊ विमानं असतील किंवा हेलिकॉप्टर असतील हे टेक ऑफ घेत असतात त्या ठिकाणी यांचं लँडिंग होत असतं एक प्रकारे आय एन एस विक्रांमधील या भागाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे कारण याच भागातून हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमानांच्या माध्यमातून आय एन एस विक्रांत खऱ्या अर्थानं आपली ताकद त्या ठिकाणी दाखवत असते आपण या विक्रांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आपले लोकसत्ता लाईव्हचे प्रतिनिधी विनायक परब सर पण आपल्याबरोबर आहेत विनायकजी तुम्ही गेले अनेक वर्ष डिफेन्स कवर करताय तुम्ही जुनी आय एन एस विक्रांत पण बघितली आहे त्याचबरोबर विराट पण बघितले विक्रमादित्यवर आपण जाऊन आले जाऊन आलेलो आहोत आणि आता आपण विक्रांतवर ज्या नव्या विक्रांतवर आपण उभे आहोत सगळ्यात मला आधी सांगा की हा जो डेक आहे हा असा जरा सरळ नाही आहे एक प्रकारे एका भागातून तो उंचावलेला आहे अशा पद्धतीची रचना मुळातच आय एन एस विक्रांतच्या या विमानतळाची छोट्या विमानतळाची किंवा या डेकची काय आहे काय सांगाल तुम्ही कसं आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शॉर्ट रनवे आहे म्हणजे जसा खूप मोठा एअरपोर्ट असतो खूप मोठं विमानतळ असतं आणि विमानतळाला एक खूप मोठा रनवे असतो तसा रनवे इथे नाही आहे लढाऊ विमानाला पटकन म्हणजे प्रचंड कमी वेळामध्ये प्रचंड मोठा वेग घ्यावा लागतो आणि त्याच्यासाठी म्हणून हा शॉर्ट रनवे आहे पण मग समजा जर का तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात कमीत कमी वेळेत वेग घ्यायचा असेल तर तो तुम्ही कसं घेणार तर आपण भौतिकशास्त्र समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की तुम्हाला याला स्की जंप म्हणतात तर ही जर का स्की जंप असेल तर स्की जंपमुळे तुम्ही प्रचंड वेगात तुम्ही पुढे जाऊ शकता आणि त्याच्यामुळे इकडची जी रचना आहे ही अशा प्रकारची रचना आहे की ज्याला स्की जंप आहे आणि प्रचंड वेगात लढाऊ हो विमान याच्यावरनं टेक ऑफ करू शकतात नौदलाचं सामर्थ्य हे वेगवेगळ्या माध्यमातून प्रकट होत असतं मग अणु पाणबुडी असेल किंवा विविध प्रकारची युद्धनौका असतील पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या देशाकडे विमान व युद्धनौका आहे ते नौदल हे जगामध्ये प्रबळ समजलं जातं देशात जगामध्ये काही मोजक्या देशांकडे अशा प्रकारच्या विमानवा युद्धनौका हो आहेत आणि आता भारताकडे ही दुसरी म्हणजे आय एन एस विक्रममध्ये ते आत्ता जी सेवेमध्ये आहे आणि त्यानंतर आय एन एस विक्रांत ही दुसरी विमानव युद्धनौका हो आता नौदलाच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आपण स्वबळावर बांधलेली आहे म्हणजेच कुठल्याही परदेशी कंपनीची किंवा तंत्रज्ञानाचं सहाय्य न घेता आपण आपलं हा सगळा विक्रांचा आराखडा आपण तयार केला विक्रांच्या विक्रांची संपूर्ण बांधणी ही आपण आपल्या देशामध्येच केलेली आणि ही विक्रांत आता खऱ्या अर्थानं नौदलाच्या सेवेसाठी या ठिकाणी सज्ज झालेली आपल्याला बघायला मिळते तर थोडक्यात विमान युद्धनौकेचं महत्त्व काय हे सुद्धा आपण पुन्हा एकदा परब यांच्याकडनं जाणून घेऊया की काय महत्त्व आहे कारण हे तंत्रज्ञान अत्यंत क्लिष्ट आहे हे प्रत्येक देशालाच ज्यांच्याकडे नौदल आहे त्यांना बांधणं शक्य होत नाही कारण अशा प्रकारे युद्धनौका विमान युद्धनौका बांधणं काही सोपं नाही आहे मोजक्या देशांकडे जगामध्ये दे हे सगळं विमानू युद्धनौका आहे मग अशा प्रकारे विमान युद्धनौका भारतासारख्या देशाकडे असणं नौदलाकडे असणं किती महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपल्याकडे साधारणपणे साडेसात हजार किलोमीटरचा आपला किनारपट्टीचा भाग आहे आणि याचं जर का संरक्षण करायचं असेल तर तुमच्याकडे सक्षम नौदल असणं आवश्यक आहे मगाशी तू असा उल्लेख केलास की एअरपोर्ट सारखी याची रचना आहे तर याला युद्धशास्त्राच्या म्हणजे सामरिक शास्त्रामध्ये याला तरंगती युद्धभूमी असं म्हणतात त्याचं कारण काय आहे तर समजा प्रत्येक विमानाचा एक पल्ला ठरलेला असतो त्याचं इंधन त्याची क्षमता ठरलेली असते त्यामुळे ते पूर्ण इंधन भरल्यानंतर ते किती पल्ला गाठणार ते ठरलेलं असतं तर समजा जर आप ला का आपल्याला खूप लांब जाऊन काहीतरी वार करायचा असेल शत्रूवर तर तुम्हाला इकडनं तेवढी तुमची फ्युएल कॅपॅसिटी नसते तुमचं तेवढं इंधन क्षमता नसते पण समजा तुमच्याकडे ही विमानवाहू हो युद्ध आहे ज्याला तरंगती युद्धभूमी म्हणतात तर तुम्ही त्या देशाच्या अतिशय जवळ जाऊन किंवा तुम्हाला जिथे अटॅक करायचा आहे जिथे हल्ला करायचा आहे त्याच्या अतिशय जवळ जाऊन तुमची जी लढाऊ विमानं आहेत ती टेक ऑफ घेऊ शकतात आणि हल्ला करू शकतात आणि म्हणूनच याला तरंगती युद्धभूमी असं म्हणतात भारताच्या संदर्भात म्हणायचं तर आपल्याला तिन्ही बाजूनी आपल्याकडे समुद्र आहे म्हणजे एका बाजूला हिंदी महासागर आहे एका बाजूला बंगालचा उपसागर आहे आणि एका बाजूला अरबी समुद्र आहे तर खरं तर या तिन्ही बाजूला आपल्याकडे तीन युद्धवाहू मग काय विमानवाहू युद्धनौका असायला पाहिजेत पण सध्या तरी आपल्याकडे दोन आहेत पण दोन असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे दुसरं तू म्हणालास तसं की विमानवाहू युद्धनौकेची बांधणी ही सर्वच देशांना शक्य नाही होत आत्ता फक्त पाच देश आहेत की ज्यांना हे शक्य आहे आणि त्याच्यामध्ये आपला क्रमांक लागतोय तर मला असं वाटतं की तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ही खूप मोठी उडी नाही तर ही हनुमान उडी आहे आपण आय एन एस विक्रांतबद्दल आपण आत्ता बोलतोय आपण ज्या आय एन एस विक्रांतवर उभय आहोत तसंच नाव असलेले एक आय एन एस विक्रांत या आधी नौदालाच्या सेवेमध्ये कार्यरत होती मला वर, तर ती युद्धनौकावर विमान युद्धनौकेवर जाण्याचं भाग्य मिळालं नाही म्हणजे रिटायर झाल्यावर जाण्याचं भाग्य मिळालं तुम्ही तर ती कार्यरत असताना सत्त्याण्णवच्या आधी तुम्ही त्या विक्रांतवर गेलेल्यात त्यानंतर आपण विराट आपण बघितली आपण आय एन एस विक्रमादित्य बघितली मग आत्ताची ही आय एन एस विक्रांत आहे आणि जुनी आय एन एस विक्रांत आहे या दोघांमध्ये काय फरक आहे म्हणजे वजन असेल किंवा लढाऊ विमानांना वाहून घेण्याची कॅपॅसिटी असेल पल्ला असेल किंवा आणखी काय वेगळेपणे या विक्रांमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळत आहे आ, एक तर सर्वात महत्वाचा भाग असा आहे की खूप मोठा दृश्य स्वरूपाचा फरक आहे हा दृश्य स्वरूपाचा फरक काय आहे तर आपण मघाशी आतमधनं आलो विक्रांतच्या आतमधनं आलो तर आधीच्या विक्रांतमधनं तुम्ही येताना तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी असा पाय उचलायला लागायचा कारण खाली खालनं पाईप जातोय कुठच्या बाजूला काहीतरी इलेक्ट्रिकल फिटिंग्स आहेत तिकडनं तुम्ही पाय उचलून आतमध्ये जात आहे तर असं होतं पण आता तुमचं जर आत्ता जर का आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की पूर्ण सगळा सपाट भाग आहे तुम्हाला कुठेही काही बाहेरनं पाईप आलेत अमुक तमूक वगैरे असं काही नाही त्यामुळे या आर्किटेक्चरमध्ये म्हणजे जी बांधणी आहे त्याची रचना जी आहे त्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडलाय खूप मोठा फरक म्हणजे किती तर एक साधारणपणे आपण समजा जर का असं म्हटलं की दहा बाय दहाची रूम तर तेवढी मोकळी स्पेस पूर्वी तुम्हाला इथे आय एन एस म्हणजे आधीच्या आय एन एस विक्रांतपर्यंत दिसायची पण आत्ता तुम्हाला प्रचंड मोठी स्पेस दिसते आपण मग खाली खालच्या बाजूला हँगरच्या इथे होतो तर हँगरमध्ये पण आपल्याला असं लक्षात येईल की हँगरमध्ये पण पूर्वी जे हँगर्स हे है, छोटे हँगर्स होते आत्ताचे हँगर्स खूप मोठे आहेत शिवाय त्याच्या वेगवेगळ्या बाजूला वेगवेगळ्या सोयीसुविधा आहेत म्हणजे पूर्वी देखील समजा आग लागली तर त्याच्यासाठी म्हणून अग्निप्रतिबंधक योजना जी आहे ती त्यावेळेला तिथे होती पण आता अतिशय अत्याधुनिक अशी योजना आहे म्हणजे फोम्स आहेत जे आता सगळीकडे सर्व जगभरात वापरले जातात तर हे जे फोम्स आहेत तर ह्या फोमचा वापर आता या नवीन आय एन एस विक्रांतवर आपल्याला झालेला दिसतोय त्याच्याशिवाय मगाशी त्यांनी अधिकाऱ्यांनी जी माहिती सांगितली त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की समजा एका बाजूला आग लागली दुर्दैवाने तर तुम्हाला तो भाग जो आहे हँगरचा है, तो कट करता येतो आणि तो, तो किती क्षमता झेलू शकतो तर साधारणपणे एक हजार अंश सेल्सिअस एवढं समजा जर का सगळं तापलेलं असेल तरी पण तो भाग आपल्याला कट करता येतो तर या खूप चांगल्या नवीन आणि अतिशय अद्ययावत अशा सुविधा आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो सर्फेस आहे आता आपण बघतोय खालच्या बाजूला तर हा सरफेस जो आहे हा सरफेस देखील खूप वेगळ्या प्रकारचा आहे म्हणजे पूर्वी देखील असा खडबडीत अशा प्रकारचा सर्फेस होता पण हा जो आहे हा स्टेल्थ प्रकारात मोडणारा सरफेस आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की पूर्वी देखील त्याला रंगरंगोटी केलेली होती पण आत्ताचा जो रंग आहे हा देखील स्टेल्थमध्ये मोडणार आहे म्हणजे काय तर ती जी तुमची काय साऊंडवेव्स असतात ज्याच्यामधनं शत्रू तुमचा अंदाज घेत असतो तर त्याची प्रारणं जी आहे ती याच्यामध्ये शोषली जातात त्यामुळे तुमची युद्धनौका जी आहे ती पटकन डिटेक्ट होत नाही शत्रूला लक्षात येत नाही आणि जोपर्यंत त्याला लक्षात येते तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते कारण तुम्ही त्याच्या अतिशय जवळ पोहोचलेली असतात तर त्याच्यामुळे खूप मोठा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातला बदल जो आहे म्हणजे इक्विपमेंट्स बदललेली आहेतच शस्त्रास्त्र जी आहेत ती देखील बदलणार आहेत अतिशय अत्याधुनिक शस्त्रास्त्र येणार आहेत पण मुळात बांधणीमध्येच प्रचंड मोठा फरक आहे आणि हा खूप मोठा ॲडव्हान्टेज असणार आहे आपल्यासाठी आपण आता एन विक्रांत जुन्या आणि एन एस नव्या विक्रांतबद्दल आपण माहिती घेतली पण एन एस विक्रांत ही जी नवीन युद्धनौका हो आहे ती खरोखर कशी आहे किंवा यावर लढाऊ विमानांची सामान क्षमता नेमकी किती आहे याचा पल्ला किती आहे यामध्ये आणखी काही वेगळी क्षेपणास्त्र प्रणाली किंवा आणखी काही वेगळी यंत्रणा आहे का हे आपण आता आय एन एस विक्रांतवरीलच्या अधिकाऱ्यांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आय एन एस विक्रांतच्या फ्लाईट डेकवर आत्ता आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत कमांडर देवदत्त कमांडर देवदत्त आपल्याला माहिती सांगतील की या फ्लाईट डेकवरनं कशा प्रकारे विमानांची यातायात होते आय एन एस विक्रांत एअरक्राफ्ट कॅरियरवरती फायटर आणि हेलिकॉप्टर फ्लाईंग करंटली होतं केस इन पॉईंट ट्रायल्स ज्या आत्ता आलेले आहेत न्यूजमध्ये पण आणि वी आर ऑलरेडी कमेंस्ड ट्रायल्स सेन्स आर फॉर सेलिंग इट्स सेल्फ हेलिकॉप्टर फ्लाईंगच्या तर खूप आधीपासून ट्रायल आहे पण आता फायटर फ्लाईंग पण चालू झाल्यामुळे माग दोन महिन्याआधी आपण फायटर रिकव्हरी करून इकडच्या ॲक्च्युअल एअर डॉमिनन्सच्या ज्या okay. फिलॉसॉफी आहे एअरक्राफ्ट कॅरियरची त्याच्या पुढे चालू केलेला आहे ओके okay. हे एअरक्राफ्ट कॅरियर साधारण अडीच हॉकी फील्डच्या बरोबर आहे ओके बाकीच्या जो आपला आधीचा एक्सपिरियन्स त्याच्या हिशोबाने आपण okay. इकडे टेक्निकल एरिया वेगळा ठेवला आणि मला असं वाटतं की फ्लाईट डेक मध्ये खूप नवीन सुविधा पण आहेत म्हणजे पूर्वीची जी विक्रांत होती किंवा विराट होती त्याला अगदी मधोमध लिफ्ट होती आणि लिफ्ट खालीवर जात असेल तर तुमच्या एअर ऑपरेशन्सला प्रॉब्लेम्स होत होते पण ते मात्र याच्यामध्ये टाळलेत कारण आता आपल्याला लिफ्ट एका बाजूला गेली आहे तर त्याचा किती आणि कसा फायदा होतोय जसं मी म्हटलं तुम्हाला की एका साईडला आमचा सा मेंटेनन्स एरिया आहे याचा अर्थ की एका साईडला मेंटेनन्स चालू राहील कंटिन्युअसली आणि जसं रेडी झालं दे आर ऑलरेडी प्रिपेअर फॉर द नेक्स्ट लाँच त्यामुळे जर अजून मोठा बिघाड असेल तर त्यांना लगेच लिफ्टवरती ठेवून हँगरमध्ये जाऊन त्यांचे बाकी रिपेअर करून परत एअरक्राफ्टला डेकवरती आणलं जातं लाईफ साईड जी आहे ऑपरेशन साईड ती नेहमी सस्टेन राहते आणि फ्लाइंग कंटिन्युअस चालू राहतं फ्लाईंग थांबवायची गरज नाही पडत दिवस आणि रात्र म्हणजे या आय एन एस विक्रांतवर नॉनस्टॉप फ्लाइंग सुरू असेल जेव्हा गरज असेल त्यावेळेला हा खूप महत्वाचा आणि मोठा बदल आहे युद्धनौकांच्या बांधणीमध्ये झालेला आणि खास करून विमानवाहू युद्धनौकांच्या बांधणीत झालेला की तुम्हाला सतत म्हणजे सातत्याने तुम्हाला म्हणजे अगदी उद्या असं ठरवलं की चोवीस तास आपल्याला फ्लाईंग आहे तर ते या डेकवरनं आता यापुढे शक्य आहे हा खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे भारत एक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे असं आपण नेहमी म्हणतो आणि असं करताना आपण नेहमी तुलना ही चीन बरोबर करत असतो मग ते आर्थिक बाबतीत असू दे व्यापाराच्या बाबतीत असू दे किंवा अगदी संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत असू दे तर या आय एन एस विक्रांच्या निमित्ताने विमान व युद्धनौकेच्या निमित्ताने चीनची आणि आपली या विमान व युद्धनौकांच्या बाबतीत नौदलाच्या बाबतीत तुलना कशी होऊ शकते किंवा आपण चीनच्या आहोत का किंवा चीन आपल्या किती पुढे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया विनायक सर काय सांगाल की आपण आय एन एस विक्रांत वर उभे अशा ताकदीची विमान युद्धनौका चीनकडे हो आहे का चीन किंवा अशा किती आहेत किंवा चीन आता भविष्यात कशा प्रकारे विमान व युद्धनौकांच्या हो बाबतीत प्रगती करत आहे चीनला खूप उशिरा लक्षात आलं विमानवाहू युद्धनौकांचं महत्व म्हणजे भारत हा पहिला देश होता तसा ज्याला पहिल्यांदा हे लक्षात आलं आपल्याकडे आय एन एस विक्रांत होती त्यानंतर आय एन एस विराट होती या दोन्ही विमानवाहू युद्धनौकांचा किती फायदा होतो हे चीनने पाहिलं लक्षात आलं खास करून नव्याण्णवच्या आसपास ते त्यांना अधिक जाणवलं म्हणजे ज्यावेळेला कारगिलच्या वेळेला आपण विराटचा वेगळ्या पद्धतीने वापर केला तेव्हा आणि मग त्यांनी असं ठरवलं की नाही आपण तातडीने करायचं चीनच्या बाबतीतली एक खूप चांगली गोष्ट अशी आहे की ते ज्या वेळेला एखादा निर्णय घेतात त्यावेळेला तातडीने त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं एक तर आपल्याला माहिती आहे की तिथे साधारण हुकुमशाही असल्यासारखी स्थिती आहे त्यामुळे कुणी विरोध करण्याचा काही प्रश्न येत नाही त्यामुळे तातडीने गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन होतं अंमलबजावणी होते त्यांनी अतिशय कार्यतत्परता दाखवली आणि त्यांची पहिली विमानवाहू युद्धनौका होती ती साधारणपणे बारा वर्षात तयार झाली आणि त्याच्यासाठी त्यांनी वेगळं टेक्निक पण वापरलं तुम्हाला विमानवाहू युद्धनौका काय कोणत्याही प्रकारची युद्धनौका आता वेगात करायची असेल तर तुम्हाला मॉड्युलर पद्धतीचं टेक्निक वापरावं लागतं ते जर का वापरलं तर होतं त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला जर जगावर राज्य करण्याची आपली इच्छा असेल मनीष असेल तर आपल्याला आणखी विमानभाऊ युद्ध नौकांची गरज आहे आणि म्हणून त्यांनी दुसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचा विमान युद्धन निर्णय घेतला आणि पहिल्याला बारा वर्ष लागली दुसऱ्याला दहा वर्ष लागली आणि आता तिसरी विमानवाहू युद्धनौका जी आहे त्याची बांधणी त्यांची अतिशय वेगात चालू आहे ती कदाचित पुढच्या वर्षी ती येईल देखील तर खूप वेगामध्ये त्यांचं काम होतंय आपल्याला विमानबाहू युद्धनौकेचं महत्व माहिती होतं पण आपल्याकडे डिले खूप मोठा आहे म्हणजे या विमानभाऊ युद्ध नौकेच्या संदर्भातला निर्णय पहिला एकोणीशे नव्याण्णव आणि त्याच्यानंतर आता आपण बघतोय की दोन हजार तेवीस मध्ये आपण आहोत म्हणजे साधारण चोवीस ते पंचवीस वर्ष आपली ही फक्त या एका बांधणीमध्ये गेली आहेत तर असा वेळ घालवून आपल्याला चालणार नाही कालापव्य करून चालणार नाही त्यामुळे आपल्याला चीनबरोबर तुलना करतोय चीनच्या बरोबर आपण स्पर्धेत असणार आहोत तर आपल्याला कदाचित दहा वर्षामध्ये यापुढची जी विमानवाहू युद्धनुकेची हो बांधणी आहे ती करावी लागेल एक गोष्ट साहजिक आहे की ही पहिलीच बांधणी होती अशा प्रकारची त्यामुळे पहिलीला अधिक वेळ लागणार तुमचा अनुभव येतो तुम्हाला खूप गोष्टी तुम्हाला कळतात समजतात नवीन जाणवतात आणि मग अधिक साध्या चांगल्या पद्धतीने बदल होत जातात तर आपण अशी अपेक्षा करूयात की पुढची आपली विमानवाहू युद्धनौकेची जी बांधणी आहे ती साधारणपणे दहा वर्षात पूर्ण होईल तसं झालं तर आपण ट्रॅकवर असू एक काय अंदाज सांगितला होतो की पुढील काही वर्षामध्ये चीन कुठे असेल म्हणजे विमान नौकांच्या बाबतीत आणि भारत कुठे असेल एक साधारण दहा वर्षांनी आपण विचार केला तर आता चीनचं जे प्लॅनिंग आता बाहेर आलेलं आहे म्हणजे लोकांना कारण तिकडच्या खूप गोष्टी बाहेरच येत नाहीत तर त्याच्याप्रमाणे त्यांनी जे त्यांच्यासमोर टार्गेट ठेवलंय ते दहा विमानवाहू युद्ध नौकांचे कारण ते संपूर्ण जगाचा विचार करतात आपण पहिल्यांदा असा विचार करतो की आपल्याला पहिल्यांदा आपली किनारपट्टी सुरक्षित करायची तीनची गरज आहे तर आपल्याला मला असं वाटतं की थोडासा पर्स्पेक्टिव्ह बदलावा लागेल थोडासा दृष्टिकोन बदलावा लागेल आपल्याला पण तो जागतिक दृष्टिकोन जो आहे तो आपल्याला आपल्याकडे असला पाहिजे आणि तसं जर का असेल तर आपल्याला किमान सहा विमानबाहू युद्धनौकांची गरज असणार आहे पण सध्या आपलं जे काम आहे ते फक्त तीनच्या येऊन आहे की चीन आणि भारत विमान विद्यानोकांच्या तयारीच्या बाबतीत नेमकं कुठे आहे आपण आधी सुरुवात केली चीनने आपल्या मागून सुरुवात केली आणि आता चीन आपल्या कितीतरी पुढे जात आहे आणि भविष्यात आणखी पुढे गेलेला असेल हे यावरून स्पष्ट होतं अशी आहे विमान व युद्धनौका आय एन एस विक्राल जी स्वदेशी बनावटीची आहे आणि जिच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या ताकदीमध्ये निश्चितच मोलाची भर पडली आहे नौदलाची ताकद शतपटीने वाढली आहे असं म्हणायला हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप आणि सहकारी विनायक परबसह लोकसत्ता लाईव्हसाठी मी अमित जोशी